सुरुवात करतो. सर, एकूण कसं बघता या लोकसभा निवडणुकीकडे, कशी झाली लोकसभेची निवडणूक पुण्यातील, महाराष्ट्रातील, बारामतीतील, काय सांगाल एकूण तुमचे अंदाज? ऋषिकेश, मला असं वाटतं की आपण यापूर्वी पण गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये बऱ्याच वेळा लाईव्ह बोललेलो आहे. एकूण ही जी निवडणूक आहे, आता योगेश कुटे यांनी सांगितल्याप्रमाणे देशाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक आणि अत्यंत चर्चेची अशी ही निवडणूक आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्राची निवडणूक ही खरोखरच इतक्या वर्षामध्ये अनेक निवडणूक आपण पाहिल्या, मात्र ही एक आणखी वेगळी निवडणूक आहे. महाराष्ट्रामधलं एकूण जे काही राजकीय वातावरण गेल्या 3-4 वर्षामध्ये निर्माण झालेलं आहे, त्या वातावरणाचा परिणाम या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. एकूण राज्य सरकारमध्ये झालेली गुंतापालट, जी झालेली तोडफोड आहे, एकूण या सगळ्याचा परिणाम या निवडणुकीवर दिसतोय. जी निवडणूक आहे अत्यंत अटीतटीची प्रत्येक मतदारसंघात, मला असं वाटतं की कुठलाही मतदारसंघ नाहीये की ज्या मतदारसंघात अगदी फार थेट सरळ लढत आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ असे सांगता येतील की आत्ताही आपल्याला निकाल लागेपर्यंत त्याचं नेमकं काय, निकाल निवडून कोण येणार आहे हे आपण सांगू शकत नाही, इतक्या अटीतटीच्या लढती आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली जी परवा आपण कोण बोलताना अगदी पूर्वी आपण अनेक निवडणुका पाहिल्यात की लोकसभेची निवडणूक फारशी चर्चेची राहत नव्हती, मात्र ही लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळी आहे. अगदीच आपल्या गावच्या भाषेत सांगायचं तर अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असावी अशा पद्धतीनं या निवडणुकीची चर्चा आणि या निवडणुकीतली सुरज दिसती आहे. मला वाटतं नेमका निकाल काय लागणार आहे पुढच्या 3-4 तासामध्ये साधारण कल आपल्याला स्पष्ट दिसतील महाराष्ट्रातल्या सगळ्याच विधान लोकसभा मतदारसंघाची. विष्णू सरांकडे येतो मी. विष्णू सर, जसं आता उमेश सर म्हटले की लोकसभेची निवडणूक कधी चर्चेत राहत नव्हती एवढी, यंदा पहिल्यांदाच एवढी चर्चा झाली लोकसभा निवडणुकीची, बारामतीची आणि पुण्याची देखील तेवढीच चर्चा झाली, काय सांगाल मतमोजणी केंद्राच्या बाहेर कसं वातावरण आहे? सुरुवातीलाच सांगतो, आताच 5 मिनिट झाले पोस्टल मताला, मताच्या मोजणीला सुरुवात झालेली आहे. ही पहिली मोठी अपडेट आहे आणि एका 20-25 मिनिटांनंतर प्रत्यक्ष मतमोजणी जी आहे ईव्हीएम मधील त्याला सुरुवात होईल. तुर्तास तुम्ही जो मला प्रश्न विचारला तो बारामती आणि पुणे मतदारसंघ आहे आणि याची मतमोजणीच्या या ठिकाणी मी बसलेलो आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, सुमारे 350 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मतमोजणीसाठी व्यत्यय येऊ नये यासाठी पोलिसांनी अतिशय कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतोय. अनेक जागी बॅरिकेड्स लावलेले आहेत, 4-4, 5-5 जागी बॅरिकेड्स लावलेले आहेत. जर चुकून कोणी 1-2 बॅरिकेड्स भेदून जर आज गेला तर त्याला तिसऱ्या वेळेस पुढे जाता येणार नाही अशी व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे इलेक्शन कमिशनचे पास नाहीयेत त्यांना बॅरिकेडच्या तिथेच रोखण्यात येतंय आणि थांबवण्यात येत आहे आणि पुढे त्यांना तपासूनच आत मतमोजणीच्या केंद्रावर सोडलं जात आहे. हे आहे मतदान केंद्राच्या बाहेरील सगळं वातावरण. या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत, उत्साही कार्यकर्ते, ते बॅरिकेडच्या बाहेरच आहेत. त्यांची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी त्यांचा जो जोश असेल, जो उत्साह असेल, त्यांना जो जल्लोष करायचा त्या ठिकाणी त्यांना तिथे मुभा देण्यात आलेली आहे. मात्र मतमोजणी केंद्राच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त, इलेक्शन कमिशनचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, यांचा आपल्याला पाहायला मिळतो. बॅनर पण लागलेत विजयाचे. येस येस येस, मी आता राजकीय चर्चेकडे येतो. तर बॅनर हे मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खासदारपदी निवड झाली यासाठी बॅनर काल परवाच लावले आणि जवळपास 400 किलो लाडू सुद्धा बनवण्यात आलेले आहेत. काल मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांचा हा कॉन्फिडन्स आहे. मात्र दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर हे स्वतःची हार, म्हणजे जी चर्चा आहे त्यांच्या पराजयाची, ती मान्य करायला तयार नाहीये. त्यांचं मत असं आहे की जे निवडणूक निकाल येतील त्यावेळेस तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल, अशा पद्धतीने आकडेवारी तुमच्या समोर येईल. आणि मी आता आमदारकीचा राजीनामाच देणार आहे आणि मी आता खासदार म्हणून दिल्लीला जाणार आहे, असे त्यांचे एकंदरीतच स्टेटमेंट आहे. हे सगळं पाहिलं की जे काही सर्वे झाले, जे काही कल आले काही चाचण्यांचे, त्यामध्ये मुरलीधर मोहोळे यांना ते विजयी होतील असं अंदाज वर्तवण्यात आले अनेक मानांकित संस्थांकडून. मात्र रवींद्र धंगेकरांचा असा दावा आहे की मी अजूनही माझा दावा सोडलेला नाही, मी चुरशीने निवडणूक लढलेलो आहे आणि लोकांनी भरभरून मला मतदान दिलेले, त्याच्यामुळे एक काटेकी टक्कर आहे आणि माझा पराभव सोडास तर माझा विजय होणार आहे असं ठासून ते सांगतायत. तिकडे बारामतीत सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले, सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर लागलेले आहेत.
नक्कीच बॅनरची चर्चा महाराष्ट्रभर प्रत्येक मतदारसंघामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक ठिकाणीच उत्साही कार्यकर्त्यांनी आपला नेता खासदार व्हावा, आपला नेता विजयी होणार अशा आविर्भावामध्ये आपले बॅनर असतील, सोशल मीडियावर जे काही पोस्ट असतील त्या करायला सुरुवात केलेली आहे. ती गोष्ट वेगळी आहे, मात्र बारामती मधील लढाई खरंच एक ऐतिहासिक लढाई आहे. पवार कुटुंबातील दोन सदस्य पहिल्यांदा एकमेकाच्या समोर निवडणुकीला पुढे आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. बारामतीमध्ये नेमकं काय होणार, ज्या पवारांचा प्रभाव महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणावर आहे, अगदी पंतप्रधान पदाची त्यांना हुलकावणी मिळाली, म्हणजे पंतप्रधान. हा मी तुमच्याकडे काही अपडेट्स काय आलेत का निकालाचे, काही टपालाच्या बद्दलचे काय आकडे असेल तर थोडे चेक करून घ्या. तोपर्यंत आपण भागा वरखडे यांच्याकडे जाऊया. नगरमध्ये कसं आहे एकूण वातावरण भागा सर? नगरमध्ये हाय वोल्टेज ड्रामाच पाहायला मिळणार आहे. नगर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. यावेळेला प्रथमच शरद पवार यांनी आमदार निलेश लंके यांना राजीनामा द्यायला लावून लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं. ही घटना काही एकाएकी घडलेली नाही, गेल्या 2 वर्षापासून लंके यांच्या नावाची नगर लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा सुरू झालेली होती आणि हे नियोजित पाऊल म्हणूनच त्याकडे पाहिलं जात होतं. त्यासाठी कारणही अशी होती की नगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना जे आमदार निवडून आलेले होते त्यांची संख्या जास्त होती. या आमदारांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विखे यांना आपण शह देऊ शकतो असा विश्वास पवार यांना होता आणि त्यामुळे त्यांनी निलेश लंके यांना या मतदारसंघात निवडणुकीला उतरवलं. आणि गेल्या काही दिवसापासूनची आपण चर्चा पाहतो आणि एक्झिट पोलचे काही निकाल पाहतो त्यावरून ही निवडणूक नक्कीच हाय वोल्टेज ड्रामा अशी ठरलेली आहे. आणि निवडणुकीत कोण किती मताने विजयी होईल हे सांगणं थोडं अवघड आहे, कारण अतिशय चुरशीची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं गेलेलं आहे. वरखडे साहेब, एक थोडंसं अपडेट फक्त तुमच्यासाठी माहितीसाठी, तो महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांचे कल आलेले आहेत, त्यातल्या भाजप 5 जागांवरती आहे, ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती 2 जागांवरती, शरद पवार गट 3 जागांवरती आणि काँग्रेस 1 जागांवरती आहे. आणि शिंदे आणि अजित पवार गटाला अजून खातं, त्याच्यामध्ये टपाली जे मतदान आहे त्याच्यामध्ये तरी उघडलेलं दिसत नाही आहे. तर महाराष्ट्रातलं जे आत्ता जर पाहिलं भाजप 5 आणि महाविकास आघाडी 6, आता ही जी काटेकी टक्कर आहे ही काटेकी टक्कर निकालाच्या अंतिम क्षणापर्यंत सुरू राहील असं तुम्हाला वाटत आहे का? आपण जर महाराष्ट्राच्या निवडणुकीत यावेळेचं जर चित्र पाहिलं तर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 48 च्या 48 मतदारसंघामध्ये अगदी 2-3 तर आपत वगळले तर अतिशय चुरशीच्या निवडणुका झालेल्या आहेत. दोन राजकीय पक्षामध्ये गेल्या 2 वर्षात झालेल्या फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या या लोकसभा निवडणुकीकडे वेगळ्या अर्थानं पाहिलं गेलं. भारतीय जनता पक्षांना आणि शिवसेनेला गेल्या वेळा एकत्रित असताना 41 जागा मिळालेल्या होत्या आणि विरोधकांना 7 जागा मिळाल्या होत्या. या जागा टिकून 45+ असं करण्याचं भाजपचं जे स्वप्न होतं ते स्वप्न यावेळेला पूर्ण होणार नाही असा एकूण रागरंग दिसतो. वेगवेगळ्या मतदानोत्तर चाचण्या आणि त्या अगोदरची जी आपण निकालाचं विश्लेषण पाहिलं मतदानाचं तर लक्षात येईल की या मतदारसंघामध्ये किती चुरशीच्या आणि कशा भावनिक पातळीवर निवडणुका लढवल्या गेल्या. कधी नव्हे त्या आता मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना जसं मतदारांना बाहेर काढून मतदानासाठी आणलं जातं त्या प्रमाणात या वेळेला लढाई लढली गेली. अस्तित्वाची लढाई म्हणून काही मतदारसंघामध्ये या निवडणुकीकडे पाहिलं गेलं. महाराष्ट्रात प्रचंड उष्णता आणि निवडणुकीचं एकूण जे वेळापत्रक केलेलं होतं त्याप्रमाणे पाहिलं तर खरं तर मतदानाची टक्केवारी वाढायला हवी होती परंतु तशी झाली नाही. त्याचं कारण वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतील, विशेषतः मुंबई आणि ठाणे परिसरात, पालघर परिसरात अनेक लोकांची मतदान केंद्रावर जाऊन नावं नव्हती. अगदी जर वसई विरार परिसरात पाहिलं तर 1.5 लाख लोकांची नावं अचानक गायब झाली मतदान याच्यातून. हे जर एकंदरीत पाहिलं तर आपल्याला या निवडणुकीची अनेक वैशिष्ट्य सांगता येतील. आणि
निवडणूक जरी काही भावनिक मुद्द्यावर नेली असली तरी महाराष्ट्रात मात्र राजकीय पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मूलभूत प्रश्नांवर ही निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला. आपण जर महाराष्ट्रातील काही मतदारसंघ पाहिले तर तिथं कांद्याचा प्रश्न अगदी नाशिक, धुळे, नगर, शिर्डी आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघात कांद्याचा प्रश्न जास्त चर्चेला गेला. तर विदर्भात सोयाबीन आणि कपाशीचा प्रश्न चर्चेला गेला. अशा प्रकारे यावेळेला निवडणूक लोकसभेची आहे की गल्लीची आहे अशा प्रश्नांची सरमिसळ त्यात होऊन गेली आणि त्यामुळे मतदारांनी आता कोणत्या मुद्द्यावर याच्यात निर्णायकमत दिलं त्याच्यावर निकाल अवलंबून राहील. पण असं दिसतं एकंदरीत की शेवटपर्यंत महाविकास आघाडी महायुतीमध्ये चुरशीची लढत राहील हे आता प्रारंभिक निकाल दिसत आहेत. ओके, आता कल थोडीशी पाहूया की कल नक्की कुठं काय आलेले आहेत ते ऋषी सांगतोय. कल आलेले आहेत महाराष्ट्रातल्या 19 जागांचे कल आलेले आहेत. यात भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे. एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती 3 जागांवर आघाडीवर आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर आघाडीवर आहे. शरद पवारांचा पक्ष 4 जागांवर, तर काँग्रेस 1 जागेवर आघाडी घेतलेली आहे काँग्रेसनी. यात सांगलीतून संजय काका, सांगलीची लढत प्रचंड गाजली होती, सांगलीतून संजय काका पाटील आघाडीवर आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. कल्याणमधनं श्रीकांत शिंदे आघाडीवर दिसून येत आहेत. कोल्हापूरमधून काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती आघाडीवर दिसून येत आहेत. कल बघितलं विष्णूकडे अपडेट आहे का? बारामती आणि पुण्याचं विष्णू बोला. बारामती आणि पुण्याचं जे पोस्टल मतदान आहे त्याची मतमोजणी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे आणि मुरलीधर मोहळे मोठ्या फरकाने आघाडी त्यांनी घेतलेली आहे पोस्टल मतामध्ये. तरी आता ही सध्या आताची अपडेट ही जी प्रेक्षकांसाठी ही जी पोस्टल मत असतात ही फार नसतात. ही 400-500-700 मत असतात. खरी मतमोजणी जी सुरू होणार आहे ते 8:30 8:30 सुरू होईल. त्यामुळे अतिशय म्हणजे ज्या ठिकाणी 1,00,000 मतदान झालेलं आहे, 1,200,000 मतदान झालेलं आहे त्यातली 700-800 मतं या पोस्टल बॅलेट मध्ये असतात. जे सरकारी कर्मचारी निवडणूक ड्युटीवरती असतात, जे अधिकारी मतदारसंघाबाहेर असतात निवडणूक ड्युटीसाठी, वृद्ध किंवा वृद्ध अशी जी आहेत ती अशी 400-500 मतांच्या वर काही ही संख्या नाही आहे. त्यामुळे हे जे कल आहेत हे असेच कायम राहतील असं अजिबात नाहीये. हे सगळे बदल कलांना घेऊन उमेश सरांकडे जातोय. उमेश सर, एकूण हे जे कल आपल्याला दिसून येत आहेत हे मतमोजणी कधीपर्यंत चालेल आणि ओव्हरऑल निकाल हाती यायला किती वेळ लागेल आपल्याला? मला वाटतं ऋषिकेश आता योगेशजीनी सांगितलं त्याप्रमाणे हे अगदीच प्राथमिक आहे. पोस्टल मतदान आहे की काही 700-800, 1,000, 1,200, 1,500 बट कल जो आहे तो आपण आता सांगितला. मुळामध्ये जी प्रत्यक्ष मतदान झालेलं आहे ती मतमोजणी सुरू व्हायला जवळपास 8:30 वाजली आणि मग त्यानंतर खरे आपल्याला कल जो आहे तो 10:00 खऱ्या अर्थानं आपल्याला अंदाज यायला सुरुवात होईल. प्रत्येक मतदारसंघानी आहे आणि निकाल म्हटलं तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची मतदारसंख्या, केंद्रांची संख्या वेगवेगळी आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा वेळ लागू शकतो. एक थोडं देशाचा कल आपण फक्त सांगतो या निमित्तानं. 543 जागांवरती निवडणूक सगळी झालेली होती त्यातील 180 जागांचे कल आता आलेले आहेत. त्यात भाजप प्रणित NDA आघाडीकडे एक तब्बल 126 जागा गेलेल्या आहेत. म्हणजे 180 पैकी 126 जागा भाजपकडे गेलेल्या आहेत. काँग्रेसकडे 22 फक्त त्यातल्या जागा आहेत. त्यामुळे ही काटेकी टक्कर आहे असं आता सध्या एकूण दिसून येत आहे. पण आधी म्हटलं त्याप्रमाणे हे केवळ पोस्टल बॅलेट्स आहेत. याच्यामध्ये फारसं काही निकालावर परिणाम करणार असं काही असं मला तरी वाटत नाहीये.